नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये। मित्रांनो, एस्टिमांड भरती वर्ग 1 व 2 करिता सध्या सुरू आहे, ठीक आहे। तरी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जसे की कोणत्या पदाकरिता मुलाखत होणार आहे, ठीक आहे, हा खूप जणांना डाऊट आहे। आणि मुलाखतीकरिता कॅन्डिडेट्सला किती कॅन्डिडेट्सला बोलवल्या जाणार आहे, ठीक आहे, असे काही इम्पॉर्टंट डाऊट आहेत जे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर अजूनपर्यंत सबस्क्राईब करून घ्या, क्लिक रेड बटन क्लिक करून आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओची माहिती लवकर लवकर मिळत राहील, ठीक आहे। आणि याच्या आधी झालेले इम्पॉर्टंट MSRTCचे तुम्हाला व्हिडिओ जिथे वरती आय बटन क्लिक करून पण मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। हे बघा मित्रांनो, आपण महाराष्ट्राचे MSRTCचे जाहिरात क्रमांक 1/2019 ओपन केलेले आहे, भरती अधिकारी वर्ग 1 व 2 करीता या पदांकरिता, ठीक आहे। याच्यामध्ये फक्त तुमचे तांत्रिकमध्ये यंत्र अभियंता चालक या पदाकरिता तुमची मुलाखत घेतली जाणार आहे। टोटल ज्या जागा किती आहे, 11, ठीक आहे। याची संक्षिप्त माहिती बघूया आपण, याच नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेल्या आहे, मेन्शन केलेल्या। हे बघा मित्रांनो, पॉईंट नंबर 5 मध्ये, ठीक आहे, अधिकारी पदासाठी इतर अटी व शर्ती या पॉईंटमध्ये त्यांनी बमध्ये दिलेलं आहे की संकेतांक क्रमांक 1 ह्या पदासाठी ऑनलाईन परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचार घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून घोषित जागांच्या, ठीक आहे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घोषित जागांच्या 1:5 प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, ठीक आहे। म्हणजे एका जागेकरिता टोटल 5 कॅन्डिडेट, ठीक आहे, म्हणजे टोटल असे आता 11 जागा आहेत, तर ठीक आहे, 11 जागाकरिता किती, तर 55, ठीक आहे, 55 कॅन्डिडेटना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, ओके, ठीक आहे। नेक्स्ट काय मेन्शन केलं त्यांनी, उमेदवाराची निवडी ऑनलाईन परीक्षेतील गुणांना ते निवड कशा कोणत्या आधारे केली जाईल, म्हणजे या पदासाठी तर ते लिहिल्या जाईल 90% तुमचे जे ऑनलाईन एक्झाम झाली, ठीक आहे, ऑनलाईन परीक्षेतील एक्झाम, आणि 10% तुमच्या इंटरव्ह्यूला दिले जाईल, ठीक आहे। इंटरव्ह्यूचे मार्क्सचा 10% राहील, ठीक आहे। मुलाखतीमधील गुणांना 10% क्रमांक या तुम्हीनुसार करण्यात येईल। ओके मित्रांनो, तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की कोणत्या पदाकरता मुलाखत घेणार आहे आणि किती लोक मुलाखतीसाठी बोलवण्यात जाईल, ठीक आहे। तसेच ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटमध्ये दिलेलं आहे की राज्य परिवहन महामंडळाचे वर्ग 2 वरिष्ठ व कनिष्ठ ही पदे सरळ सेवेने पद भरताना मौखिक परीक्षा मुलाखत न घेण्याबाबतचा निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, ठीक आहे, हा क्रमांक दिला आहे, जो 5 जून 2014 हा पारित झालेला होता, ठीक आहे। फक्त ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ठीक आहे, फक्त ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ठीक आहे। म्हणजे वर्ग 2 वरिष्ठ व कनिष्ठ या पदाकरिता तुमची मुलाखत न राहील मुलाखत राहणार नाही, ठीक आहे, फक्त तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ठीक आहे। आणि ऑनलाईन परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचार घेऊन उमेदवारांची निवड वर्ग 2 व कनिष्ठ पदाकरिता पडताळणीमध्ये पात्र ठरवून आधी राहून निवड करण्यात येईल, ठीक आहे, ठीक आहे। वर्ग 2 मधल्या याच्यासाठी मुलाखत नाही आहे। ओके मित्रांनो, तुमचे डाऊट क्लिअर झालेले असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।